नमस्कार। तुम्ही जाणता आपण मागच्या तासिकेपासून प्रकाशाचे परावर्तन या संकल्पनेविषयीची माहिती घेत आहोत। तर प्रकाशाचे परावर्तन हे आपल्या दैनंदिन जीवनातल्या आणखीन एका गोष्टीशी संबंधित आहे, त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। तर नेहमीप्रमाणे आपण प्रश्नापासून सुरुवात करूया। आपल्या आजूबाजूच्या वस्तू आपल्याला वेगवेगळ्या रंगाच्या का दिसतात? तुम्ही म्हणाल सोपं आहे सर, त्या वस्तूंना वेगवेगळे रंग असतात म्हणूनच ते आपल्याला वेगवेगळ्या रंगाच्या दिसतात। पण मित्रांनो, खरं तर तसं नाहीये, कारण वस्तूंना स्वतःचे रंगच नसतात। तर मग नक्की हे रंग वेगवेगळे का दिसतात हे आपण आता पाहूया। तर मागे आपण काही दिवसांपूर्वी न्यूटनची तबकडी हे वैज्ञानिक खेळणे बनवून बघितले। त्यातून आपण काय शिकलो? तर पांढरा प्रकाश हा सात रंगांचा बनलेला असतो, म्हणजे सूर्य, ट्यूबलाइट, बल्ब, यातून जो पांढरा उजेड आपल्याला दिसतो त्यात खरं तर सात रंगांचं मिश्रण असतं। हे सातही रंग आपण सगळेच आणतो। मराठीत त्यांचं संक्षिप्त रूप ता ना पी ही नी पा जा असं लिहितात, तर इंग्रजीत VIBGYOR असं लिहितात, म्हणजेच विब ग्योर असं आपण त्याला म्हणतो। तर होतं काय, जेव्हा हा सात रंगांचा बनलेला पांढरा प्रकाश एखाद्या वस्तूवर पडतो तेव्हा त्या वस्तूवरून ज्या रंगाचे प्रकाश किरण परावर्तित होऊन आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतात त्याच रंगाची ती वस्तू आपल्याला दिसत असते। उदाहरणार्थ समजा एखादी लाल रंगाची वस्तू आहे, त्यावर एखादी लाल वस्तू आपल्याला लाल रंगाची दिसते आहे, त्यावर म्हणजे होतं काय की पांढरा प्रकाश त्या वस्तूवर पडतो आणि त्या वस्तूवरून फक्त आणि फक्त लाल रंगाचेच प्रकाश किरण परावर्तित होतात आणि उरलेले सहाच्या सहा रंग ती वस्तू त्या वस्तूमध्ये शोषले जातात आणि हा लाल रंग परावर्तित होऊन आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो, म्हणूनच ती वस्तू आपल्याला लाल रंगाची दिसत असते। आणखीन एक उदाहरण पिवळ्या रंगाच्या वस्तूचं घेऊया। समजा एखादी वस्तू आपल्याला पिवळ्या रंगाची दिसते आहे, म्हणजे काय होतंय की त्या वस्तूवर पांढरा उजेड प्रकाश जेव्हा पडतोय तेव्हा त्या वस्तूवरून फक्त पिवळ्या रंगाच्या प्रकाशाचेच परावर्तन होतंय, बाकीचे पिवळा रंग सोडून बाकीचे सहाच्या सहा रंग ती वस्तू शोषून घेते आहे, म्हणूनच आपल्याला ती वस्तू पिवळी दिसते। हीच संकल्पना आपण इतर उरलेल्या पाच रंगांना सुद्धा लावू शकतो। मग आता पुढचा प्रश्न की काही वस्तू पांढऱ्या किंवा काळ्या का दिसतात? कारण की आपण जर बघितलं तर सात रंगां प्रकाशाचे सात रंगांमध्ये पांढरा आणि काळा हे रंग नाहीयेत, मग या वस्तू पांढऱ्या किंवा काळ्या का दिसतात? तर हे आता आपण बघूया। एखादी वस्तू जर आपल्याला पांढरी दिसत असेल तर काय होतं की त्याच्यावर जेव्हा सूर्यप्रकाश किंवा कोणताही उजेड पडतो पांढऱ्या रंगाचा तेव्हा त्या वस्तूवरून सगळ्याच्या सगळ्या रंगाचे प्रकाश किरण परावर्तित होतात आणि आपण सगळे जाणतो की सात रंगांचे प्रकाश किरण मिळून पांढऱ्या रंगाचा प्रकाश दिसतो। जेव्हा हे सातच्या सात रंग परावर्तित होऊन आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतील तेव्हा ते सगळे मिळून आपल्याला पांढरा रंग दिसेल, म्हणूनच ती वस्तू आपल्याला पांढरी दिसते। मग काळ्या रंगाची एखादी वस्तू दिसत असेल तर त्यात काय होत असेल? तर त्या वस्तूवर जेव्हा उजेड पडतो तेव्हा प्रती वस्तू त्यातील सातच्या सात रंगाचे प्रकाश किरण शोषून घेते,
ती एकही रंगाचा प्रकाश किरण परावर्तित करत नाही, त्याच्यामुळे ती वस्तू आपल्याला काळी दिसते। हेच कारण आहे की आपल्याला जेव्हा उष्णता किंवा ऊन असतं, उन्हाळा असतो, तेव्हा काळ्या रंगाच्या वस्तू किंवा कपडे आपण परिधान करत नाही। का? कारण काळा रंग आपण बघितलं की काळा रंग सगळ्याच्या सगळे प्रकाश रंगाचे प्रकाश किरण शोषून घेतो, आणि प्रकाश किरण शोषून घेतो म्हणजे काय होतं सगळ्या रंगाचे, तर त्यासोबत असलेली उष्णता पण तो शोषून घेतो, तो काहीच परावर्तित करत नाही आणि म्हणून तो जास्त गरम होतो। म्हणून काळ्या रंगाच्या वस्तूला उन्हात हात लावला तर ती गरम लागते, पण त्याच वेळेस एखादी पांढऱ्या रंगाची वस्तू असेल उन्हात त्याच ठिकाणी तर ती आपल्याला त्या मनाने कमी गरम लागते, है ना। म्हणून उन्हाळ्यामध्ये आपण पांढऱ्या रंगाचे कपडे घालतो। ठीक आहे, तर आजच्या तासात आपण बघितलं की वस्तूंचे रंग वेगवेगळे का दिसतात आणि त्यामागचं वैज्ञानिक कारण आपण समजून घेतलं। धन्यवाद।